चक्रीवादळात अरबी समुद्रात बुडालेल्या P-30Y5 ह्या बार्जवरील 37 खलाशांचा मृत्यू झाल्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयानं याबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे. वादळाचा इशारा असताना जहाजं समुद्रात का होती, ही जहाजं किनाऱ्यावर का परतली नाहीत याची आता चौकशी होणार आहे. 3 जहाजांवर 600 जण अडकले होते, त्यापैकी P-30Y5 ह्या बार्जवर तब्बल 261 जण होते आणि त्यातील 186 जणांना वाचवण्यात यश आलंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे राज्यात बरं होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढलेलं आहे. रिकव्हरी रेट 91.6% इतका झालाय. काल राज्यामध्ये एका दिवसात 51,457 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट होत असताना एका दिवसामध्ये 34,031 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आलेले आहेत. आता तुम्हाला घरीच कोरोनाची तपासणी करता येणार आहे आणि ह्यासाठी लागणाऱ्या रॅपिड अँटीजेन टेस्टच्या होम टेस्टिंग किटला ICMR ने मंजुरी दिली आहे. कोविड सेल्फ असं या किटचं नाव आहे. पुण्यातील माय लॅब डिस्कवरी सोल्युशन लिमिटेडने ही टेस्ट किट तयार केलेलं आहे. मात्र केवळ लक्षणं असणाऱ्या नागरिकांनाच हे तपासणी करता येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला किट आणि मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. 2DG ह्या औषधाची किंमत अद्याप ठरलेली नाही. सध्या हे औषध थेट गरजूंपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. बाजारात थेट विक्रीसाठी अजूनही ह्याची सुरू झालेली नाही आहे. त्यामुळे कोणी सोशल मीडियावरती हे औषध विकत असेल तर त्याला बळी पडू नका असं आवाहन औषध बनवणाऱ्या डॉक्टर रेड्डीज ह्या कंपनीनं केलं आहे. ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांना घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी मान्यता दिली तर घरोघरी जाऊन लसीकरण करणार का असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला केला आहे. पालिकेला हे शक्य असल्यास केंद्र सरकारच्या परवानगीची वाट पाहण्याऐवजी आम्हीच त्यांना मोहिमेसाठी परवानगी देऊ असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींनी पूर्णतः बरे झाल्यानंतर 3 महिन्यांनी लस घ्यावी अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना दिली. लस व्यवस्थापनावरील राष्ट्रीय तज्ज्ञ गटानं केलेल्या शिफारशीनुसार केंद्रानं लसीकरणाबाबत राज्यांना नव्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. पंचवीस लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या ठाणेकरांमध्ये लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत 3,50,000 ठाणेकरांचं लसीकरण झालंय. मात्र लसींच्या अभावानं लसीकरणाच्या मोहिमेला ब्रेक लागतोय. त्यामुळे ग्लोबल टेंडर काढून 5 लाख लसींची मागणी करण्यात येणार आहे आणि त्यासाठी ग्लोबल टेंडरची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. अमरनाथ शहरात कोरोना काहीसा नियंत्रणात येत आहे, त्यामुळे आता लसीकरणावर भर देण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. अमरनाथ पालिकेनं 2 लाख लसी खरेदी करण्याची आता प्रक्रिया सुरू केलेली आहे. दुसऱ्या लाटेत दिवसाला 500 अधिक रुग्णसंख्या येत होती, मात्र आता दिवसाला 20 ते 25 रुग्ण सापडत आहेत. मात्र तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असल्यानं लसीकरणावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.